कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल जलगांव। गेले दोन अडीच वर्ष झाले महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता आहे, परंतु जळगाव शहरातलं जर चित्र जर पाहिलं तर ते विकासाच्या नव्हे तर अविकासाच्या दृष्टीनं पावलं टाकणार आहे। नगरसेवक नाखूष आहे, शहरामध्ये काम होत नाही, नगरसेवकांचं प्रशासन ऐकत नाही, अशा अनेक तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून माझ्याकडे आलेल्या आहे, अनेकांकडे गेलेल्या आहे। आणि याचा परिणाम असा झाला की या असंतोष नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टी सोडायचा आता निर्णय घेतलेला आहे, आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी अधिक शिवसेना अधिक ती मुस्लिम आघाडी आहे काय आहे ती MIM असे मिळून एकत्र साधारण 45-46 लोकांचा एक गट तयार झालेला आहे, आणि या महानगरपालिकेत सत्ता बदल करावं असा त्यांच्या लेवलला निर्णय झालेला आहे। वरिष्ठ नेत्यांच्या जसं आपण म्हटलं होतं की राज्यामध्ये अहमपणामुळे सत्ता गेली, इथे असं बघायला हे बघा अहमपणा वगैरे माहिती नाही, पण सर्वसाधारण जनता नाखूष आहे। विकासाच्या दृष्टीनं जी काही अपेक्षा आपण व्यक्त केली होती किंवा सर्वसाधारण जळगाव शहरातल्या नागरिकांना जो शब्द दिला गेला होता तो 2.5 वर्षात पालन केला गेला नाही, त्यामुळे लोकही नाखूष होते, नगरसेवकही नाखूष होते। अशा स्थितीमध्ये हा असं उद्रेक होणं स्वाभाविक आहे असं मला वाटतं, आणि या सर्वांची पार्श्वभूमी आहे। मला हे सारे नगरसेवक भेटले मागच्या 4-5 दिवसापूर्वीच, त्यांची माझी चर्चा झाली, त्यांनी माझ्याकडे हा विचार व्यक्त करून दाखवला, आणि त्यांना मी सांगितलं जर सर्वांचं जसं मत असेल तर करायला माझी काय अडचण नाही आहे, कारण मी काय आता भारतीय जनता पार्टीचा एक पार्ट नाही आहे। त्यामुळे सर्वांनी मिळून एकत्रितरित्या हा 4 दिवसापूर्वी निर्णय घेतलेला आहे, आणि त्या दृष्टिकोनातनं शिवसेना अधिक भाजपचे फुटीर नगर सो एकत्र येऊन या ठिकाणी महानगरपालिकेच्या अध्यक्षाची आणि उपाध्यक्षाची निवडणूक लढवणार आहे। त्यात कोणाचा विजय होईल असं वाटतंय आपल्याला, महापौर भाजपचा होईल आता का शिवसेना आणि या स्पष्ट ठरलेलं आहे दोघांचं की महापौर जो आहे तो शिवसेनेचा होईल आणि उपमहापौर जो आहे तो फुटीर नगरसेवकांमधून होईल। त्या ठिकाणी महापौराचा निर्णय शिवसेना घेणार आहे आणि उपमहापौराचा निर्णय हा मी स्वतः आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून जाहीर करणार आहे। हे जे काही लोक शिवसेनेसोबत गेले हे आपल्या गटाशी संबंधित आहे? नाही, माझ्याकडे गट वगैरे मला माहिती नाही, मला एवढं माहिती आहे की यांनी जी नाराजी व्यक्त केली ती कामकाजाच्या विषयीची नाराजी व्यक्त केली। या ठिकाणी ज्यांच्या हातामध्ये ही सत्ता दिली होती जे प्रमुख नेते होते ते बोलायला तयार नव्हते, फोन घ्यायला तयार नव्हते, कुणी विश्वासात घ्यायला तयार नव्हतं, अशा त्यांच्या तक्रारी आहे, आणि त्या तक्रारीचा परिपाक म्हणून ते सारे एकत्र झालेले आहे। चला प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।